मराठी न्यूज अचूक आणि बिनधास्त. राधाकृष्ण विखेंनी या ठिकाणी प्रस्ताव मांडला की या ठिकाणी पुढच्या भावी काळामध्ये त्यांची प्रगती झाली पाहिजे नानांची. माझं विखे पाटलांच्या प्रस्तावाला पूर्ण अनुमोदन आहे या ठिकाणी मला सांगू शकतो. कारण की एक धडाडीचा आमदार, काम करणारा, सार्वजनिक प्रश्न समजणारा आणि सभागृहामध्ये एक नवलाची गोष्ट मला मगाशी एक बोलली पाहिजे आपल्या समोर. सत्ता असताना कोणी काम करतो? सत्ता असताना आम्ही मुख्यमंत्री होतो, पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री राहिले, आमचे सर्व मंत्री या ठिकाणी, यंदा विखे पाटील मंत्री होते आमच्या समोर, त्यास काम करणं ते अवघड. सरकार आपलंच होत, आपलं सरकार असताना ही कामं करून घेणं ते अवघड नाहीये. पण आज सुद्धा या मतदारसंघातली कामं करून घेण्याकरता भारत नानांचा हात कोणी धरू शकत नाही. एवढा प्रभावी नेता विरोधी पक्षात असून सुद्धा या सरकार नमवण्याचं काम जर कोणी करत असेल, त्या सरकार समोर आवाज बुलंदपणे उठवण्याचं काम कोणी करत असेल आणि या भागातल्या विकासाकरता झटणारा माणूस कोणी असेल, तर बालके नानांसारखा दुसरा कोणी होऊ शकत नाही. एवढी प्रचंड क्षमता, एवढी प्रचंड क्षमता असणारा आपला आपण भाग्यवान आहात की आपल्या परिसराला एक भक्कम नेतृत्व, आपल्या सगळ्या परिसराला एक बुलंद आवाज. सभागृहाबाहेर बोलणं सोपं आहे, पण सभागृहामध्ये, सभागृहामध्ये आपले तिथे आपल्या भावना व्यक्त करणारा, सरकारकडे जाऊन आपले प्रश्न भांडून त्या ठिकाणी मार्गी लागले पाहिजे. सार्वजनिक प्रश्न आहेत ना, पाण्याचा प्रश्न आहे, ऊसाचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ठीक आहे, कोणाचे व्यक्तिगत प्रश्न नाही आहेत. पक्ष म्हणून आमची सर्वांची भूमिका आहे, सगळे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत. पण हे प्रश्न सभागृहाच्या सभागृहाच्या बाहेर सुद्धा हिमतीने मांडणारा असा आमदार आज बालके नानांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला, या मतदारसंघाचं भाग्य आहे. मी म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही, त्यामुळे आम्ही त्यांना सर्व मिळून मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आज राज्यातल्या आणि देशातल्या सर्व प्रश्नासंदर्भामध्ये राधाकृष्ण विखेंनी बालके नानांनी उल्लेख केलेला आहे. मला आठवतंय 2014 निवडणुकीच्या कालावधीमध्ये आमच्यावर टीका झाली लोकांनी की सरकार आमचं होतं, 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये राहिलो, आमच्या विरोधात बातम्या अशा द्यायची कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा. मला या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मला हेच त्यांना विचारायचं, फडणवीसांना, आता कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा हे बोला आणि मग जनतेला काय विचारायचं विचारतो. काय नैतिक अधिकार आहे का? इथे बसलेल्या प्रत्येक माणसाच्या पोटामध्ये आग आहे. आज ग्रामीण भागात आम्ही अनेक ठिकाणी जातो, राज्यात अनेक भागामध्ये फिरण्याचा योग येतो, त्या ठिकाणी माणसं आज मनापासून तळमळ करतायत. सरकार जाऊ द्या कोणाचं असे ना, आमचं काय चाललंय, आमच्याकडून बघायला तयार आहे का? भरपूर प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि यांची अवस्था अशी आहे की माणसं मिळत मरू द्या, आमचं बहुमत कशा जोरात चाललंय, आमचं एवढं बहुमत आहे आम्हाला कोणाला विचारायचीच गरज नाही आहे. या भावनेतून हे सरकार काम, दुर्दैवाची गोष्ट आहे, पण मुद्दाम मला आठवण करून दिली की आमचं सरकार असताना सुद्धा अनेक प्रश्न यायचे आमच्या समोर सुद्धा, पण सभागृहामध्ये आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा आम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना, नेत्यांना बोलवायचो, चर्चेला बोलवायचो. खडसे, ते एकनाथ खडसे त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते, मी मुख्यमंत्री असताना, बाबा असताना आम्ही त्यांना बोलवायचो, म्हणजे चला बसूया, असं सांगा, म्हणजे महाराष्ट्राचा प्रश्न आहे ना, ठीक आहे, हा काय प्रश्न तुमचा व्यक्तिगत, आमचा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तिथे कुठे गारपीट झालेली आहे, कुठे दुष्काळ आहे, कुठे टंचाई आहे, चला बसूया, सांगा तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे एवढा उदार अंतकरणातून काम करण्याची भावना आमची आणि विरोधी पक्ष, आमची परंपरा काँग्रेसची राहिलेली आहे. शिंदेसाहेब राज्याचे अर्थमंत्री, अनेक 9 ते 10 अर्थसंकल्प या राज्याला शिंदेसाहेबांनी दिले, अनेक मुख्यमंत्र्यांच्या भोवतणी काम केलं, आम्ही पाहिलं जवळून. अशा पूर्ण महाराष्ट्र ज्यावेळेस अडचणीमधून गेला, तर त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय लोकांची बैठक मुख्यमंत्री घेत असत, महाराष्ट्राचे अर्थमंत्री घेत असत, आणि त्याच्यामध्ये मार्ग काढण्याची भावना आणि भूमिका की त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांच्या मनामध्ये मनापासून त्यावेळेस केलं, ते गप्पा मारण्याचं काम केलं नाही. आणि नुकतं उदाहरण द्यायचं झालं की काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये देशातल्या आणि राज्यातल्या सरकार मिळून 72,000 कोटीची कर्जमाफी एका कॅबिनेटच्या निर्णयामध्ये आपण घेतले, सर्वांना मिळून दिली, किंवा इतिहास आपण कोणी विसरला असाल मला तरी वाटत नाही. आणि थापा मारला नाहीत ना, 72,000 कोटी करू, आज ना वर्ष झालंय, आज की तारीख, उद्या उद्या परवा परवाच्या 10 दिवसानं महिना, दिवाळी आली, दसरा आला, सगळं झालं, तारीख पे तारीख एवढाच कार्यक्रम चालू आहे, पण प्रत्यक्षात का घडत नाही हो, का घडत का नाही आहे.
सरकार म्हटल्यानंतर सरकार मायबाप म्हणतो आपण. राज्याचा मुख्यमंत्री शब्द म्हणजे फायनल असतो. राज्याच्या मुख्यमंत्री निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यात झालीच पाहिजे. नुसत्या गप्पा मारतायत. 34,000 म्हणजे 89,00,000 लोकांना 34,000 कोटीची कर्जमाफी अजून 8 ते 9 महिने झाले. गावागावामध्ये काय ऑनलाईन सरकार ऑनलाईन आणि कर्जमाफी ऑफलाईन अशी प्रकारची परिस्थिती. म्हणजे कर्ज मुख्यमंत्र्यांचं भाषण ऑनलाईन आहे. मन की बात दिल की बात मी मुख्यमंत्री सर्व ऑनलाईन चालू आहे. सगळं कर्जमाफी ऑफलाईन झालेली आहे. लोकांना 4-5, 5-5 चक्रात तालुक्याला जाऊन घ्यावा लागतात. आपले कर्जमाफीचे अर्ज भरून घ्यावे लागतात. एक चक्र मध्ये लाईट गेली असती तिथे चालत नाही. कॉम्प्युटर चालत नाही. लोड होत नाही. अरे केव्हा होणार आहे सगळं. अरे म्हणजे आता वाट पा. आता येईल उद्या निरोप येईल परवा निरोप येईल. हे सगळे प्रश्न महाराष्ट्राचे एवढे कठीण जाऊन बसलेले आहेत. यांना मात्र काही घेणं देणं नाहीये. अब की बार असं चाललंय. अरे मग हे असं जे चालू आहे त्याला मित्र हो प्रत्युत्तर देण्याची आज वेळ आलेली आहे. कारण की हा हे सहनशीलतेचा अंत आपल्या सर्वांचा आज झालेला आहे. मोदी साहेब भाषणात म्हणतात आपने काँग्रेस को 60 साल दिया मेरे को 60 महिने तो दे दो. मला सांगा मित्र आज या सरकारला 48 महिने झालेले आहेत. 4 वर्ष या सरकारला होऊन गेले. 48 महिने झालेले आहेत. जे 48 महिन्यात झालं नाही ते 12 महिन्यात हे काय करणार आहेत. वेळ आहे का यांना. तिकडे बँगलोरला जाऊन 15 सभा किती आज मला वाटतं 21 सभा काय ते घेतले बँगलोर. तिकडे कर्नाटकामध्ये जाऊन 21 सभा सुरू आहे त्यांच्या. याच्यापुढे राजस्थानची निवडणूक आहे. मध्य प्रदेशची निवडणूक आहे. प्रधानमंत्री आता प्रत्येक ग्रामपंचायतीत निवड फक्त बाकी आहे. बाकी सर्व झालेले आहे. फक्त ग्रामपंचायतीला प्रधानमंत्री अजून कसे आले नाहीत हाच प्रश्न आहे. तिकडे विधानसभेला आहे लोकसभेला प्रत्येक राज्यात चालू आहे. प्रत्येक राज्यात फिरणं चालू आहे. काम करायला वेळ आहे कुठं. आणि जो वेळ मिळतो परदेशात चालू आहे. तिकडे आलं की तिकडे बस तेवढाच कार्यक्रम चालू आहे. अशा सगळ्या प्रश्नातून देशाचा प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री चाललेले आहेत. यातून महाराष्ट्राला काय दिशा मिळणार आहे. महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे. मी एकनाथराव खडसेंना आम्हाला ते भेट झाली होती माहिती त्यांची. आणि त्यांना मी म्हणालो की आमचं सरकार असताना ज्यावेळेस आत्महत्या होत होत्या त्यावेळेस तुम्ही म्हणायचं की या सरकारवर 302 गुन्हा दाखल केला पाहिजे. मंत्र्यांना दाखल केला पाहिजे. मुख्यमंत्र्यांना दाखल केला पाहिजे. एवढी माणसं महाराष्ट्रात मेलेली आहे. आमच्या त्याला आत्मा झाला. मी नाही म्हणत नाही राधाकृष्णजी तुम्ही मगाशी 9,000 नाही आज 13,000 वर हा आकडा गेलेला आहे. आज राज्याच्या आत्महत्याचा आकडा जर पाहिला तर 13,000 वर राज्यातल्या आत्महत्या राज्यातल्या आपल्या राज्यातल्या आत्महत्या 13,000 वर गेलेल्या आहेत. आता ह्यांना खडसेंना त्या दिवशी म्हणलं की त्यावेळेस तुम्ही म्हणायचे की महाराष्ट्राच्या शासनावर 302 गुन्हा दाखल करायचा आहे. आता मला सांगा तुमच्या शासनावर 302 गुन्हा दाखल करायचा का. त्यावेळेस त्यांना क्लीन चीट मिळाली नव्हती. त्यावेळेस मला म्हणजे हो दाखल केला पाहिजे. त्यावेळेस त्या दिवशी मला म्हणजे जळगावला म्हणून दाखल केला पाहिजे. आता त्याला क्लीन चीट मिळाली असल्यामुळे आता काय बोलणार नाहीत. परत पुन्हा भाजप की जय हो सुरू होईल. म्हणजे ज्यांनी भाजपच्या मध्ये राहून आमच्यावर आलोचना केली होती त्यांनी आता तर विचार करावा ना की आज एवढी माणसं दिल्यानंतर या सरकारला नैतिक अधिकार राहिला आहे का. या सगळ्या प्रश्नासंदर्भामध्ये काही बोलण्याचा काही सांगायचा अधिकार आहे का. अजिबात नाही मित्र. आज राहुल गांधीने दिल्लीचे आमचं अधिवेशन झालं. दिल्लीच्या काँग्रेसच्या अधिवेशनाने राहुल गांधी 2 महत्वाचे प्रश्न सांगितले आणि ते सर्वांना आम्ही धोरण म्हणून स्वीकारलेलं आहे. राहुल गांधी म्हणाले की सगळ्यात मोठा प्रश्न देशामधला जो आमच्या समोर आहे तो बेरोजगाराचा प्रश्न आहे. सुशिक्षित बेरोजगाराचा प्रश्न आहे. आज तरुण मित्र आमचे निघतात कॉलेज शाळेतून इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज निघतात. कुठेतरी शिकतात. व्यावसायिक शिक्षण पास होऊन निघतात. हाताला काय काम आहे का. काहीच नाही. काय करणार काय. मुंबईला चालले पुण्याला चालले तेवढं जाऊ द्या. एमपीएससीच्या परीक्षेला पोरं आता परवा मोर्चे काढले. एमपीएससी जागा किती. जागा 65 आणि अर्ज किती. 1,50,000 लोकांचे अर्ज एमपीएससीच्या परीक्षेत बसले. जागा काय 5 जरी झालं तर वेटिंग मध्ये 65 लोकांना फक्त नोकऱ्या आणि 1,50,000 लोक परीक्षेला बसतात. काय चाललं. धोरण आहे का राज्यात. तिकडे केंद्र शासनाने जागा 4,00,000 जागा रिक्त असतात. त्या जागा सगळ्या रिक्त जागा भरायच्या नाही. धोरण घेतलं मग तुम्ही जागा परीक्षा घेता कशाला. तुम्हाला जागाच भरायच्या नसतील तर आमची मुलं अभ्यास करतात. मुली अभ्यास करतात. एवढी अवस्था वाईट झालेली आहे की ते सुद्धा आता मगाशी विजय पाटील म्हणले त्याप्रमाणे की शाळेचा बसचा पास काढण्याकरता आई बाप मजुरी करतात. पैसे नाहीत म्हणून लातूरची मुलगी आत्महत्या करते. ही शोकांतिका या राज्याची आहे. ह्या राज्यकर्त्यांना मात्र कुठलं काही घेणं देणं नाही आहे. माणसं मरतायत तर मरू द्या. कुपोषण आहे. लहान मुलं मरतात तर मरू द्या. आम्हाला काय करायचं. आमचं बहुमत आमच्याकडे आहे.
बहुमताचा प्रश्न असेल मित्र हो, तर 2019 दाखवून द्या की बहुमत जसं देऊ शकतो तर काढून पण आम्ही घेऊ शकतो, हे दाखवण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. कारण हे जे चाललंय बहुमत जोरावर चाललंय ना, म्हणजे माकडा झालं कोणी मिळणार अशा भांडण असेच प्रश्न झालेला असेल. म्हणजे आज ही अवस्था झालेली आहे की बहुमताच्या जोरावर वाटेल ते करण्याची तयारी यांची आहे. तुमच्या प्रश्नाकडे, तुमच्या अडचणीकडे, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढण्याकरता कुठल्याही प्रकारची भूमिका जी घेत नाहीत, त्यांना संवेदना शिल्लक नाही, त्यांना लोकांचे प्रश्न समजले जरी असले तर काम करण्याची इच्छाशक्ती नाही, त्यांना अधिकार काय आहे काय बोलण्याचा हा खरा प्रश्न आहे मित्र. हा त्याच्यापेक्षाही वाईट अवस्था ती आहे बलात्काराची शृंखला जी देशामध्ये सुरू झालेली आहे. युपी आणि बिहार आज एक नंबरला आहे, महाराष्ट्र 38% वाढ आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारामध्ये, हा मी सांगत ना, NCRB व नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ज्याला म्हणू आपण, शिंदे साहेब गृहमंत्री होते त्यांना माहिती आहे NCRBचा देशामध्ये किती गुन्हेगारी वाढली, त्याचा रिपोर्ट राज्यनिहाय रिपोर्ट येतो. त्या राज्यनिहाय रिपोर्ट मध्ये 38% वाढ त्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचार 38% वाढ झालेली आहे. आणि तिकडे UP आणि बिहार हे नंबर एकला चाललंय, जम्मू काश्मीर नंबर एकला चाललेलं आहे. आणि योगी मात्र फिरतायत गाय गाय करत. फक्त मुद्दा एवढाच आहे, UP मध्ये बलात्कार एका महिलेवर होतो आणि करणारा कोण, तर भाजपचा आमदार. या भाजपच्या आमदाराला पकडला 11 दिवस जातात. या सरकारला, या भाजपच्या सरकार, आमदार भाजपचा आहे, आमदार भाजपचा आहे, त्याला पकडायला 11 दिवस लागते. शेवटी CBIला केस गेल्यानंतर तो त्याच्या अरेस्ट केला जातो. जम्मू काश्मीरमध्ये 8 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. की जिकडे जिकडे यांची राज्य आहेत ती आता या बलात्कारामध्ये नंबर एकला गेलेली आहेत, नंबर एकला. ही दुर्दैवी शोकांतिका या देशाची आणि राज्याची निर्माण झालेली आहे. आणि एकीकडे काय कार्यक्रम भाजपचा, बेटी बचाव बेटी पढाओ. आता ही म्हणायची वेळ आली आहे की भाजप वालो से बेटी बचाओ, ही म्हणण्याची वेळ दुर्दैवाने या राज्यावर आलेली आहे, देशावर आलेली आहे. त्यांच्यापासून आमच्या मुली वाचवा, अशा प्रकारे दुर्दैवी अवस्था आज ही देशाची राज्याची निर्माण झाली आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था यांच्या कालावधीमध्ये साफ बिघडून गेलेली आहे. शेतकऱ्यांची ही अवस्था निर्माण झालेली आहे. सुशिक्षित बेरोजगार बाहेर पडून ओरडू लागलेले आहेत. शेतकऱ्यांचा संप आपण कधी ऐकला नव्हता, दूध रस्त्यावर फेकून देऊ लागलेले आहेत. किमान आधारभूत किमतीच्या बाबतीमध्ये, किमान आधार, नानाने मग काही सांगितल्या गोष्टी महत्वाची शेतकऱ्यांना. हा विषय आम्ही सुद्धा सहकारी साखर कारखान्यात आलो होतो, बालके नाना सुद्धा हा प्रश्न या ठिकाणी पाहतात. तर मला सांगा तुम्ही, आज साखरेचा भाव मला 25-26 आसपास आहे आणि FRP मात्र काहीतरी मला वाटतं किती झाली, 29,000 रुपये फरक. म्हणजे साखरेचा भावापेक्षा उसाचा भाव जास्त मिळू शकतो का? हे कशामुळे घडतंय? या शासनाचं चुकीचं धोरण. त्या चुकीच्या धोरणामुळे आज साखरेचे भाव पडले, आणि साखरेचे भाव पडले आणि कारखाने बंद पडले. आज एक एक कारखाना 40-40 कोटीच्या आज तोट्यामध्ये, NPA मध्ये गेला. आणि NPA मध्ये म्हणजे हे आज कारखाने बंद होणार आणि बँकेचे पैसे दिले नाहीत म्हणून बँकेत तगादे लावणार कारखान्याच्या मागे. कारखाने आमचे आहेत, तुमचे कारखाने आहे सगळे. आम्ही या कारखान्यांचे संचालक मंडळ म्हणजे विश्वस्त आहे. हे कारखाने तुमच्या मालकीचे आहेत, पण ही सगळी कारखानदारी हे मोडीत काढण्याचं काम यांनी सुरू केले का? या कारखान्यावर लोकांनी काँग्रेसला, काँग्रेसच्या लोकांना निवडून दिलंय म्हणून हे कारखाने सगळे बंद झाले पाहिजेत. साखरेचे भाव पडले तर पडले, उसाला भाव आम्ही देऊ देणार नाही. कारण की काँग्रेसचे असल्यामुळे काँग्रेसचे लोक अडचणीमध्ये आले पाहिजेत, कारखाने बंद झाले तरी हरकत नाही. अशा प्रकारचं यांचं दृष्टी जर असेल तर मित्र क्यू केली पाहिजे. तर तिकडे शेतकऱ्यांच्या गळ्यामध्ये पाट्या घालायच्या मला मुद्दा मला सांगितलं पाहिजे. आता आपण पाहतोय की कर्जमाफी, मगाशी उल्लेख केला राधाकृष्णनी, काही ठिकाणी कर्जमाफीसाठी ज्यांना ज्यांना देण्याचा प्रयत्न झाला किंवा ज्यांची नावं आली त्यांची नावं ही सरकारी दफ्तरी नोंद करण्याकरता शेतकऱ्यांना उभं केलं गेलं, गळ्यात पाट्या घातल्या गेल्या आणि त्याचं नाव लिहिलं की राम शिंदे अमुक तमुक गेलं गेलेलं आहे. आता मित्र गळ्यात पाट्या केव्हा घालतात? पोलीस स्टेशनला एक सराईत गुन्हेगार असतो ना, त्याच्या गळ्यात पाट्या घालतात आणि नंतर त्याचा फोटो काढला जातो. हा शेतकऱ्यांच्या गळ्यात पाट्या घालून फोटो काढणार हे सरकार आहे. तिकडे नीरव मोदी पडून गेला, त्याचा फोटो कोणी काढला नाही. बरीच पाट्या घालून त्याला कोणी फोटो काढला नाही. तिथे हे सगळे मयूर चोक्सी काय आणि तो दुसरा तुमचा मल्या काय, हे सगळे कोट्यावधी रुपये घेऊन बँकेचे पळून गेले. आणि नोटबंदीचा परिणाम काय? बँकेत ठेवले पैसे
या ठिकाणी नीरव मोदी आणि बाकी घेऊन पळून चालले आणि घरी पैसे कॅश ठेवली तर नरेंद्र मोदी घेऊन चाललेला आहे. अशा प्रकारची वाईट अवस्था या देशात निर्माण झालेली आहे. तुमचे स्वतःचे पैसे तुम्हाला घरात ठेवता येत नाही, बँकेत ठेवता येत नाही, बँकेत ठेवतो ही परेशानी आणि घरी ठेवली तर ती परेशानी, अशा प्रकारची अवस्था. मंत्रालयामध्ये काय झालं आता, देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि मंत्र्यात उंद्र, अशा प्रकारची अवस्था आली आहे. उंदराला मारायला किती, 4 कोटीचं टेंडर म्हणे, उंदराला मारायला 4 कोटीचं टेंडर. शेतकऱ्याला द्यायला पैसा नाही यांच्याकडे, माणसं मरतात पैसे यांच्याकडे नाही आणि तिकडे जाळा लावून देतात. तर माणसाने आत्महत्या करायसाठी काय झाली उपाय म्हणे, मंत्रालयामध्ये जाळा लावल्या पाहिजेत. वरकून उडी मारली तर जाळीत पडून सर्कस मध्ये असं, सर्कस मध्ये तसं. आमचं म्हणणं हे जाळ्या लावण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला दाम द्या आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम द्या, जाळ लावायची गरज महाराष्ट्रात पडणार नाही. हे मला मुद्दा मी या ठिकाणी आवड सांगितलं होतं. काय जरा काय करणार, जाळ लावतात पुढे काय करतात, काय चाललंय काहीच. त्यामुळे ज्यांना राज्यच करता येत नाही, ज्यांना शासन चालवता येत नाही, त्यांना अधिकार आहे का या गादीवर बसण्याचा, शासन चालवण्याचा. तिथं म्हणे मित्र, आज या सगळ्या गोष्टीचा उहापून या थोडक्यात यासाठी केलेला आहे. असंख्य प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये गुंतागुंतीचे झालेले आहेत. लोक फार त्या सगळ्या गोष्टीला कंटाळलेली आहेत. आगामी काळामध्ये हा लढा असा आपला चालू राहिला पाहिजे. मी भारतीयांना जरूर सांगेन, हा आगामी काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही या लढा हाती घेतलेला. काँग्रेस पक्ष हा तिरंगा झेंडा घेऊन सगळे नेते आम्ही निघालेलो आहोत. आम्हाला सत्ता हा विषय नाही आहे या ठिकाणी, पण महाराष्ट्राची दुरावस्था जी झालेली आहे त्या दुरावस्थेला कुठेतरी रोखण्याकरता, त्या सरकारची जी थट्टात लोकांची चालवलेली आहे ते थांबवण्याकरता, आणि आगामी काळामध्ये यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही, देश पण नक्कीच द्यायचा नाही, हा आपलं अभिवाचन आपण घेतलं. आगामी काळात खरे अच्छी दिन आणायचे असतील तर मग दुसरा पर्याय आपल्या समोर नाही. मित्र, मला एवढं या निमित्ताने सांगायचं आहे.